खूप मोठी दिसत आहे आपल्याला, कुटुंब यांचं खूप मोठं आहे, तर आधी आपण त्यांचं इंट्रोडक्शन घेऊया. आजोबा तुमचं पूर्ण नाव सांगू शकाल? सदाशिव अण्णाराव तपासे. अंजना सदाशिव तपासे. ऐश्वर्या अशोक तपासे. ऋतुजा रूपचंद तपासे. वनिता रूपचंद तपासे. ज्ञानेश्वरी अशोक तपासे. निलेश सदाशिव तपासे. अशोक सदाशिव तपासे. गणेश निलेश तपासे. आनंद कुमार प्रदीप तपासे. बोल ना. अशोक तपासे. शुभम रूपचंद तपासे. वेदांत निलेश तपासे. डेकोरेशन सुद्धा तुम्ही खूप छान केलेलं आहे आम्हाला दिसत आहे. तर मला थोडक्यात ना तुम्ही ही कॉन्सेप्ट कशी तुम्हाला आयडिया मिळाली आणि याच्यासाठी तुम्ही किती म्हणजे काळ लागला तुम्हाला गौऱ्याला साडी नेसवायला आणि ह्या पद्धतीने उतरवायला तुमची कॉन्सेप्ट, त्याच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा. म्हणजे आम्हाला पारंपरिक कॉन्सेप्ट केली आम्ही. आता जी नवीन नवीन कन्सेप्ट आहेत ती सोडून आपली पूर्वीच्या काळातलं थोडंफार दाखवण्याचा प्रयत्न केला आम्ही. आणि जर गौरीचं म्हणजे त्यांना डेकोरेट करायला म्हणलं तर आम्हाला जास्त काही वेळ नाही लागला, एक दोन तीन फ्लॉवर्स. पर गौरीला की दोघींना? दोघींना. दोघींना मिळून दोन तीन. तर आता जशी की ती जाता दळती, तर ही आयडिया तुम्हाला कशी काय आली की वाटलं की आपण अशी करू शकतो आणि ती तुम्ही केली इम्प्लिमेंट सक्सेसफुल पण झाली? हो, म्हणजे आमचं तसं प्लॅनिंगच होत की पारंपरिक पद्धतीनं कसं पूर्वी जात्यावर धरायचे ओव्या द्यायचे, म्हटलं मग तेच करूया ना. वेगळं काय असं पारंपरिक, एक गौऱ्याशी सुपारी पाकडते, दुसरे धरते, तिकडे चूल केलेली आहे, चुलीवर चपाती चालली पोळी. आणि चुलीवरती जिथून दिसते मला की ती आम्ही दिसते, ती कशा पद्धतीने दाखवली तुम्ही? आम्ही म्हणजे ते कन्सेप्ट केले, आतमध्ये बल्ब लावलाय, म्हणजे जिलेटिन पेपरच्या थ्रू आम्ही ते लाईट दाखवण्याचा प्रयत्न केला. असं कसं म्हणजे आम्हाला एक म्हणजे जुन्या पद्धतीत किंवा पारंपरिक पद्धतीचं एक लुकच आणायचं होतं. आम्ही कनेरी मठला गेल्यानंतर असं आम्ही बघितलं होतं ना, त्यामुळे मुलांची पण इच्छा होती आपण पण घरात काहीतरी अशा पद्धतीनं बसवा. तुम्ही त्यांना आपल्या पारंपरिक गोष्टी ज्या असतात सांगत राहतात नेहमी? हा सांगतो, त्यांना आवडतात. टीव्हीवर बघतात ते सगळे, मोबाईलवर बघतात, जुन्या गोष्टी एकमेकांना सांगत असतात. भावंड बहिणी भावंड बसतात, रात्रीच आम्ही बसतो सगळीजण जेवल्यानंतर. आमची मोठी फॅमिली आहे, आम्हाला झोपायलाच 12-1 वाजतं, त्यामुळे सगळेजण गप्पा गोष्टी करत, म्हणजे एक आवडच आहे आम्हाला सगळ्यांना. एकत्र 4 मास जर बाहेर गेले तर आम्हाला म्हणजे करमत पण नाही, म्हणजे अगदी सवयच झालेली आहे तशी सगळ्यांची एकत्र. आता आपल्याला असं पाहायला मिळत नाही. तुमचं काय मत आहे की तुमच्या मुलींनी हे सगळं केलंय तर कसं वाटतं? आजी तुम्हाला कसं वाटतं? आम्हाला पण बरं वाटतं. आजीने पण मदत केली बरं का याच्यामध्ये, त्यांचं पण सहभाग आहे.